नमस्कार मी विलास भडे न्यूज एटी लोकमतच्या या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यातल्या सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच जणांच्या घटनापीठापुढे जी सुनावणी सुरू आहे आज त्या सुनावणीच्या दरम्यान दोन्ही बाजूनी जोरदार असा युक्तिवाद सध्या केला जातोय कपिल सिब्बल हे बाजू मांडतायत ता ठाकरे गटाकडून तर दुसऱ्या बाजूला हरीश साळवे बाजू मांडतायत शिंदे गटाकडून आणि या सात सदस्य घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचे की नाही या निर्णय आज शक्यता आहे या याचिकांवर नियमित सुनावणीची तारीख निश्चित झाल्यास सरकारची वैधता आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन तीन महिन्यात कदाचित निर्णय होऊ शकतो पण पर आतापर्यंत जी सुनावणी झालेली आहे जवळपास एक तासापेक्षा जास्त काळ झाला या सुनावणीला आणि या सुनावणीच्या दरम्यान अनेक महत्वाचे मुद्दे दोन्ही बाजूंनी उपस्थित करण्यात आले सुरुवातीला हरीश साळवे यांनी आपली बाजू मांडली आणि त्यानंतर आता कपिल सिब्बल जवळपास चाळीस पंचे चा ते पंचेचाळीस मिनिटांपेक्षा जास्त काळ ते युक्तिवाद करतायत आणि त्यांनी युक्तिवादाच्या दरम्यान दहाव्या शेड्युलच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला अध्यक्षांच्या नियुक्तीच्या संदर्भात राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात असे अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित करत अपात्रतेची कारवाई आमदारांवरती व्हावी अशी त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे आणि त्याचबरोबर रेबिया प्रकरण इथं लागू कसं होत नाही याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता आपल्यासोबत ज्येष्ठ तज्ञ घटना ऍडव्होकेट सुधाकर आवाड सर आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात सर अगदी सुरुवातीपासून जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आज झाली सुरुवातीच्या क्षणापासून रेबिया प्रकरण हे अतिशय महत्वाचं होतं दोन्ही बाजूच्या युक्तिवादाच्या दरम्यान जर समजा ज्या प्रकारे रेबिया प्रकरणाला विरोध केला जातो या प्रकरणात विशेषत तर कदाचित रेबिया प्रकरणालाच आव्हान दिलं जाऊ शकतं किंवा त्याचाच फेरविचार सुप्रीम कोर्टाकडून कोड़। होऊ शकतो का याची कितपत शक्यता आहे हे बघा जे आता आपण गेल्या काही महिन्यापासून रेबिया प्रकरण ऐकतो आहे एक दोन तीन वाक्यात त्याच्याविषयी सांगतो ज्योतिप्रसाद नावाचे गव्हर्नर होते नेबम तुकी नावाचे होते नेबम रेबिया नावाचे स्पीकर होते या तीन लोकांच्या ह्या घटनात्मक संबंधातून ही केस निर्माण झालेली होती आणि ह्या नेबम रेबिया ह्या स्पीकरांच्या प्रकरणातून जेव्हा ही केस निर्माण झाली तेव्हा एखादा गट फुटला आणि जर का दहावं शेड्यूल लागलं तर काय पॅरामीटर्स लावायचे काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या याचं सखोल विश्लेषण त्या पाच जणांच्या त्या घटनापीठाने सांगितलेलं आहे Uh, न्यायमूर्ती जगदीश केहर जे नंतर भारताचे सरन्यायाधीश होते जस्टिस रमणना साहेब हे नंतर भारताचे सरन्यायाधीश होते या सर्वांची त्या पाच जणांच्या घटनापीठामध्ये ते समाविष्ट होते त्यांनी या सगळ्यांचं विश्लेषण करून एक असा निर्णय दिलेला होता आणि सुप्रीम कोर्टाचा आधीचा निर्णय फिरवला होता आणि <coughs> त्याद्वारे त्यांनी सांगितलं होतं की जर का फाटाफुट असेल तर दावं शेड्यूल कसं वापरायचं आता ह्या केसमध्ये दहावा शेड्यूल जशाच्या तसं वापरायचं आहे का इथं संभ्रम निर्माण झालेला आहे ती केस जशीच्या तशी लागू होत नाही कारण इथे यांनी विचारपूर्वक शिंदे गटानं असं मांडलंय की आम्ही फुटलेलो नाही आमचाच ग्रुप ही मूळ शिवसेना आहे आणि म्हणून इथे खरं प्रश्न आहे दहावं शेड्यूलचं जशाचं तसे ते लागतं किंवा लागत नाही आणि म्हणून त्या नेबियाच्या केसचं रेबमच्या केसचं खरं पाहता पुनर्विचार करायचा का करायचा नाही हे त्या दहाव्या शेड्यूलच्या ऍप्लिकेशनवरती अवलंबून राहणार आहे आणि दहावं शेड्यूल लावायचं का नाही लावायचं हे त्या शिंदे ग्रुपचं जे आता त्यांची मांडणी आहे की आम्ही फुटलेलो नाहीत जर फुटलोच नाही, फुट नाही। दहावा शेड्यूल येत नाही दहावा शेड्यूल येत नाही तर नेबम रेबे यांच्या त्या संदर्भ फारसा महत्वाचा नाही अशी खरं याच्यातली मुक मेक आहे